नमस्कार मित्रांनो, एमपीएससी परीक्षेच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, एमपीएससीची परीक्षा देत असाल तर या पाच गोष्टी तुमच्यासाठी आहेत. तर त्या काय आहेत संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, या पाच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, त्याच तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. अतिशय महत्त्वाच्या या पाच गोष्टी आहेत, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण पहा. तर 21 तारखेला तुमची परीक्षा होणार आहे, तर या पाच गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा, तर तुम्हाला संपूर्ण मार्ग सोपा जाईल. ठीक आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा, तुमच्यासाठी आहे. या व्हिडिओला लाईक करून घ्या, चॅनलवर नवीन असाल चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या. पुढील माहिती देण्याच्या अगोदर तुम्हाला अनअकॅडमी विषयी माहिती देतो. तर एमपीएससीसाठी महत्त्वाची माहिती, तर अनअकॅडमीवर नवीन बॅच आणि स्कोर्स उपलब्ध झालेले आहेत. तर साधना म्हणून कंपॅरिझिव्ह राज्यसेवेची एक नवीन बॅच, मेन बॅच स्टार्ट झालेली आहे. 15 मार्चपासून टॉप एज्युकेटर तुम्हाला इथे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच राज्यसेवेची एक नवीन बॅच संपूर्ण 17 मार्चपासून स्टार्टिंग होत आहे. तर बघा, टॉप एज्युकेटर्स इथे तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, अनअकॅडमीवर तुम्हाला प्लसचे फ्युचर मिळत आहेत. फ्री वर्स प्लसचेही फायदे बघा, मोर फ्युचर्स बघा. तर अनअकॅडमी तुमच्यासाठी घेऊन येत आहे नवीन बॅचेस. तर मित्रांनो, ॲपचीही लिंक आणि बॅचेसच्याही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेत. तर तुम्ही व्हिडिओच्या टायटलला क्लिक करा, तिथे तुम्हाला संपूर्ण बॅचेसच्याही लिंक आणि ॲपचीही लिंक दिसेल. तर मित्रांनो, आजच जॉईन करा. ठीक आहे, तर नवीन बॅच ज्या आहेत तर त्या बॅच आजच जॉईन करा हो. आणि ATP 10 हा रेफरल कोड यूज करा, तुम्हाला 10% डिस्काउंट मिळून जाईल. तर मित्रांनो, या पाच गोष्टी कोणत्या आहेत त्या तुम्हाला सांगतो, अतिशय महत्त्वाच्या आहेत. तर मोठ्या प्रतीक्षेनंतर येत्या रविवारी 21 तारखेला महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतली जाणारी राज्यसेवापूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यात आयोगाने ओळखपत्र जारी केले आहेत. कोविड काळातील ही पहिलीच परीक्षा आहे, त्यामुळे परीक्षा देतानाची मार्गदर्शक तत्वही बदलली आहेत. आयोगाने जारी केलेल्या ओळखपत्रात त्याचा उल्लेख आहेच, मात्र उल्लेख नसलेल्या बाबीसुद्धा लक्षात घेणं तितकेच गरजेचे आहे. तर मित्रांनो, ज्या पाच गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, तर पहिली गोष्ट बघा, केंद्रावर जाताना. मित्रांनो, पहिली स्टेप आहे केंद्रावर जाताना. बघा, केंद्रावर जाताना एकाच वाहनाने शक्यतो जावे. तर एकाच वाहनाने शक्यतो जावं. स्वतःची गाडी असल्यास उत्तम. कॅबने जात असल्यास वेगवेगळ्या लोकांबरोबर जाणं टाळावं. म्हणजे जाताना एक गट आणि येताना वेगळा गट असं करू नये. एकटं गेल्यास उत्तम. साधारण परीक्षेच्या आदल्या दिवशी परीक्षा केंद्र पाहून यावं असा संकेत असतो, मात्र सध्या तसं करू नये. गुगल मॅपचा आधार घेऊन साधारण अंदाज घ्यावा आणि तसं नियोजन करावं. केंद्रावर जाताना बाहेरचं खाणं आणि पिणं शक्यतो टाळावं. सध्या अनेक भागात निर्बंध आहेत, त्यामुळे पोलिसांनी अडवल्यास त्यांना नम्रपणे परिस्थितीची जाणीव करून द्या, त्यांच्याशी हुज्जत घालू नका. मित्रांनो, दुसरी जी गोष्ट आहे महत्त्वाची ती बघा, केंद्रावर पोहोचल्यावर. मित्रांनो, केंद्रावर जाताना तुम्हाला सांगितलं, परंतु केंद्रावर पोहोचल्यावर बघा. तर केंद्रावर पोहोचल्यावर बघा, केंद्रावर गेल्यावर परिस्थितीचा आढावा घ्या. घोडक्यात जाणं अर्थातच टाळावं. आपले जुने अगदी जीवाभावाचे मित्र मैत्रिणी भेटल्यावर त्यांना अलिंगन देणं टाळा. त्यांच्याशी अंतर ठेवून बोला. कमी बोललं तर अगदीच उत्तम. मागचा आड ते दिसण्याची शक्यता कमी आहे. आपला वर्ग कुठे आहे याची नोंद उमेदवार घेतातच. सोशल डिस्टन्सिंग पालन कटाक्षाने करावं. तिथलं वॉशरूम वापरताना काळजी घ्यावी. आयोगानं सांगितल्याप्रमाणे आरोग्य सेतू ॲप व फोनवरून असू द्या. तर मित्रांनो, इथे कोविड संदर्भात अपडेट आहे. तर सोशल डिस्टन्सिंगचं पालन तुम्हाला काटेकोरपणे करायचं आहे. ठीक आहे, आणि आयोगाने सांगितल्याप्रमाणे आरोग्य सेतू ॲप हे फोनवर असू द्या, त्याच्यावर तुम्हाला कळतं. ठीक आहे, तर नेक्स्ट बघा मित्रांनो, तिसरी जी गोष्ट आता आपण बघणार आहोत, परीक्षा हॉलमध्ये गेल्यावर. मित्रांनो, आता ही अपडेट अतिशय महत्त्वाची असणार आहे परीक्षा हॉलमध्ये गेल्यावर. तर मित्रांनो, परीक्षा हॉलमध्ये गेल्यावर तर ही गोष्ट जाणून घ्या. परीक्षा हॉलमध्ये गेल्यावर आपल्या जागेवर सॅनिटायझरचा फवारा मारा, मगच बसा. आपल्या हॉलमध्ये योग्य सुविधा आहेत किंवा नाही याची काळजी घ्या, नसल्यास लक्षात आणून द्या. मास्क सतत तोंडावर असू द्या. आयोगाने ग्लोव्हज घालणं अनिवार्य केलं आहे, ते उपलब्ध करून देणार असल्याचंही आयोगानं म्हटलं आहे. सध्या उन्हाळा आहे, तसंच परीक्षेचा ताण असतो, त्यामुळे हाताला घाम येणं स्वाभाविक आहे. तेव्हा ग्लोव्हज ओला होण्याची शक्यता आहे. तेव्हा
एक अतिरिक्त ग्लोव्हज असल्यास उत्तम, तसं परिवेशकांना लक्षात आणून द्या. एकदा पेपर सुरू झाला की कोविडचा फारसा विचार करू नका, कारण तुमच्यासारखी सगळ्यांनाच ती काळजी आहे. फक्त प्रश्नांवर लक्ष केंद्रित करा. एखादा शिंकला किंवा खोकलला तर त्याच्याकडे जळजळीत कटाक्ष टाळणं, मास्क लावण्याचा सूचना करणे हे प्रकार टाळावेत. मित्रांनो, चौथी गोष्ट बघा, दोन पेपरच्या मध्ये. तर परीक्षेत दोन पेपर असताना असतात परीक्षेत दोन पेपर असतात आणि दोन पेपरमध्ये ब्रेक असतो. तर मित्रांनो, ब्रेक मिळतो त्या कालावधीत एकमेकांच्या डब्यातून खाणं, पाणी पिणं कटाक्षाने टाळावं. परीक्षा केंद्राच्या बाहेर अजिबात जाऊ नये. स्वतःभोवती एक प्रकारचा बायोबल तयार करावा. आपला डब्बा आणणं शक्य नसल्यास आजूबाजूच्या स्वच्छ आणि सुरक्षित हॉटेलमध्ये जावं. प्रश्नपत्रिकेची चर्चा करायची कितीही इच्छा झाली तरी ती टाळावी. नंतर फोनवरती अखंड करता येईल. आपल्या मित्र मैत्रिणीशी प्रत्यक्षात कमी संवाद झाला तरी हरकत नाही. ते तुमचे खरे मित्र मैत्रिणी असतील तर हे ते नक्कीच समजून घेतील. ठीक आहे. तर मित्रांनो बघा, ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे. तर परीक्षा केंद्राच्या बाहेर तुम्हाला जायचं नाही आहे. तर तुमचा जो डबा आहे तो तुम्ही खायचा आहे, पाणी प्यायचं आहे ब्रेकनंतर. तर दुसऱ्यांच्या डबामध्ये खायचं नाही, तेही ते सूचना जारी झालेल्या आहेत. ठीक आहे. नंतर तुम्ही जरी प्रश्नपत्रिकेची चर्चा करण्याची तुमची इच्छा झाली तुमच्या मित्रांसोबत तर ती तिथे करू नका. घरी गेल्यावर फोनवरती तुम्ही अखंड चर्चा करू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो बघा, लास्टची जी गोष्ट आहे महत्त्वाची, परीक्षा संपल्यानंतर, तर तीही लक्षात ठेवा. परीक्षा संपल्यानंतर बघा, चार वेळा परीक्षा पुढे गेल्यानंतर ती पार पडल्याचा आनंद वेगळा असेल हे मान्यच. मात्र परीक्षा संपल्यानंतर थेट घरचा रस्ता पकडावा, कारण हा पहिलाच टप्पा आहे. पुढच्या टप्प्यासाठी सुदृढ राहणंही तितकंच आवश्यक आहे. एवढी मोठी परीक्षा झाल्यानंतर मन सेल सुटण्याची ग्वाही देत असतं. मात्र मनावर ताबा मिळवा. गेल्या एक वर्षात तो कसतसाही आपण मिळवलेला आहेच. त्यामुळे परीक्षा संपली म्हणजे कोविड संपला या भ्रमात राहू नका. सध्या महाराष्ट्रात रुग्णसंख्या वेगाने वाढते. आपल्या घरी जाण्याची इच्छा सगळ्यांनाच असते. मात्र आपल्या गावातली आणि शहरातली परिस्थिती पाहून योग्य तो निर्णय घ्यावा. सरते शेवटी ही परीक्षा झाल्यानंतर मुख्य परीक्षेच्या वेळी सुद्धा कोविड असेल किंवा नसेल, मात्र विद्यार्थ्यांनी सहकार्य केलं तर प्रशासन व्यवस्थेवरही त्याचा ताण येणार नाही. मुख्य परीक्षेच्या वेळी परीक्षांच्या नियोजनाला सरकारला आणखी मदत होईल. त्यामुळे परिवेशकांना आणि प्रशासनाच्या प्रतिनिधींना वेळोवेळी सहकार्य करावं, म्हणजे मुख्य परीक्षा लांबणीवर पडण्याची वेळ येणार नाही. तर मित्रांनो, परीक्षा संदर्भात या पाच गोष्टी तुमच्यासाठी होत्या. तर तुम्हाला त्या महत्त्वाच्या माहिती मी दिलेली आहे, महत्त्वाची जी अपडेट होती. तर या पाच गोष्टी अतिशय महत्त्वाच्या होत्या MPSC परीक्षा तुम्ही जरी देत असाल तर. ठीक आहे. तर मित्रांनो, संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. तर या पाच गोष्टी तुम्ही फॉलो करा, तुम्हाला फायदा होईल. ठीक आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक जरूर करून टाका. हो, जरी तुम्हाला काही विचारायचं असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. भेटूया मित्रांनो एखादी नवीन व्हिडिओ नवीन माहितीसह. धन्यवाद.